काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक प्रसिद्धी पत्रक काढून असं म्हटलेलं आहे की जे काही म्हणजे नाव न घेता त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही यात्रा निघता आहेत त्यामुळे कोरोना पसरण्यासाठी जे वाढीसच लागणार की काय अशी त्यामुळे त्यांनी सूतोवाच केलेलं आहे. नाही, मुख्यमंत्र्यांची चिंता योग्यच आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी चिंता केलीच पाहिजे. फक्त ही चिंता करत असताना ते राष्ट्रवादीलाही सांगितलं पाहिजे, ते काँग्रेसलाही सांगितलं पाहिजे आणि ते शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. नाहीतर आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण असं मुख्यमंत्र्यांनी राहू नये एवढीच मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे. आणि पोस्टर्स काढले गेले आहेत, शिवसेनेला भीती वाटायला लागलेली आहे का या यात्रेची? नाही, मी असं म्हणणार नाही, पण एवढं निश्चित सांगतो ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला मुंबई आणि महाराष्ट्रात समर्थन मिळत आहे आमचे जे कोणी विरोधक असतील त्यांना धडकी भरणारच आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहे, जन आशीर्वाद यात्रे जे काही नियोजन करतात त्यावर. नाही, ठीक आहे, आम्ही त्याला काही घाबरत नाही. मी अनेक वेळा सांगतो आमचा DNA जो आहे तो विरोधी पक्षातनं तयार झाला आहे, त्यामुळे केसेस लागणं किंवा पोलिसांचा बळाचा वापर आमच्यावर होणं हे आमच्याकरता नवीन नाही आहे. हे वर्षानुवर्ष आम्ही सहन केलं आहे. संघर्ष आमचा पिंड आहे, त्यामुळे पोलिसांच्या भरोशावर भाजपला तरी दाबता नाही. असं जर कोणी विरोध केला असेल तरी संकुचित बुद्धी आहे ही अतिशय. मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या संकुचित बुद्धीला कुठेही स्थान नाही आहे. आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशा प्रकारे जर कोणी वागलं असतं तर त्याला माफ केलं नसतं. फडणवीस साहब, एक बार हिंदी बताइए, इस जन आशीर्वाद यात्रा के जरिए बीजेपी पूरे मुंबई में अपने कार्यकर्ताओं तक पहुंच रही है. BMC चुनाव को देखकर इसको जोड़ा जा रहा है, क्या इसको मनपा चुनाव से पहले महानगर पालिका पर काबिज होने की पूर्व तैयारी समझे? देखिए, प्रधानमंत्री मोदी जी ने एक बहुत ही सर्वसमावेशक इस प्रकार का मंत्रिमंडल तैयार किया और जो सारे नए मंत्री है अपने अपने विभाग में लोगों का आशीर्वाद लेने के लिए, लोगों से संवाद करने के लिए जा रहे हैं. मुंबई में माननीय नारायण राव जी राणे, इनकी यात्रा हम लोगों ने शुरू की है और कुछ लोग इसको कॉरपोरेशन के चुनाव से जोड़कर देखते हैं. हमारे लिए चुनाव ये कोई बहुत मायने नहीं रखता, हमारे लिए जनता मायने रखती है. हमेशा जनता में रहने वाले लोग हैं, जनता के बीच से आए हुए लोग हैं और इसलिए वापस जनता का आशीर्वाद लेने और उनको धन्यवाद देने जा रहे हैं. स्मृति स्थल पर राणे साहब के जाने का विरोध किया जा रहा है, कल शिवसेना का बयान आया था और साथ में CM ने भी कोरोना को लेकर, तीसरी वेव को लेकर चिंता जताई थी, भीड़ इकट्ठा होगी. देखिए, पहली बात तो यह है कि CM साहब ने जो चिंता जताई वो ठीक भी है, लेकिन मेरा उनसे इतना ही निवेदन रहेगा कि इस प्रकार की नसीहत वो शिवसेना को स्वयं की पार्टी को दे, कांग्रेस को दे और राष्ट्रवादी को भी दे, तब वो हमको नसीहत दे सकते हैं. फिर भी उन्होंने कहा है तो हम जरूर उसका पालन करेंगे, हमारा कर्तव्य भी है. जहाँ तक स्मृति स्थल का सवाल है, उस पर विरोध करना ये संकुचित मानसिकता का परिचायक है. महाराष्ट्र में ऐसी संकुचित मानसिकता को कोई जगह नहीं है. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळी जन आशीर्वाद यात्रेला त्याची भीती MEA ला आतापासून वाटू लागलेली आहे. असं आहे की आमच्याकरता निवडणुका येतात जातात, निवडणुका महत्त्वाच्या नाही, जनता महत्त्वाची आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत, त्यामुळे जनतेच्या करता संघर्ष करायचा आणि माननीय मोदी साहेबांनी देशातलं एक सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे, त्या मंत्रिमंडळातले नवीन मंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि जनतेशी संवाद करण्याकरता निघाले आहेत, त्यातलाच एक भाग म्हणून ही जनआशीर्वाद यात्रा आहे. मुंबईमध्ये नारायण रावजी राणे यांच्या नेतृत्वात आम्ही काढली. तुम्ही संघर्षाचा उल्लेख केला, हा संघर्ष नेमका कोणत्या स्वरूपाचा असेल, तो रस्त्यावर दिसेल की महापालिकेत? असं आहे की रस्त्यावर संघर्ष करणे आणि राडेबाजी करणे हे आम्ही करत नाही. हा एवढं मी वारंवार सांगितलं आहे की आम्ही हे करत नाही. आमच्यावर कोणी आलं तर आम्ही सोडवतही नाही, पण हा आमची संस्कृती नाही, आम्ही असला संघर्ष करतही नाही. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन त्या ठिकाणी मतं मागणाऱ्यांपैकी आहोत. आमचा पूर्ण लोकशाहीवर विश्वास आहे. आम्ही ठोकशाहीवाले लोक नाही आहोत. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही गल्लीपासनं दिल्लीपर्यंत सर्वात मोठा पक्ष झालो आहोत. मुंबईमध्ये मागच्या वेळेस 2 जागा कमी राहिल्या, यावेळेस कसर भरून काढू.